दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या आणि नंदीची ओळख द्या. नंदीची ओळख अशी आहे, काही गाडी किशोर विष्णू पाटील पडलेगाव आणि कुमारी प्रसिद्धी सिद्धार्थ पाटील आयरेगाव यांच्या नावाने पळते. आणि आमची ओळख झाली तर आम्ही एक म्हणजे यांचं मित्रपरिवार आहे, या बैलाचे फॅन आहोत. आज ना एक कडाव केसरी मैदानामध्ये प्रेक्षणीय लढत बघायला भेटली, त्याबद्दल काय सांगाल? प्रेक्षणीय लढत अशी होती का, ती गाडी आम्ही कालच जमवलेली होती. त्यांनी भंगारपाडावाल्यांनी नाव सोडलेलं आणि ती आमची बॅनरवर शर्यत जमलेली होती. ही शर्यत आमची मैत्रीपूर्णच झाली, असा काही विषय नाही. ते पण आपलीच माणसं आहेत. मैदानाचं नियोजन कसं होतं? मैदानाचं नियोजन एकदम खूप म्हणजे चांगलंच नियोजन होता आणि एकदम पद्धतशीर नियोजन होता. की आता मी प्रथमच एवढा मोठा मैदान बघितला आणि एक एक गाडी, मेन म्हणजे या गाडी मैदानाचं वैशिष्ट्य हे एक एक गाडी पुढे येत होती. का असं फाटीमध्ये कधी कधी अशा दोन दोन चार चार गाड्या अशा असतात, मग ही सोड ती सोड असं काही नव्हता. या मैदानाचं एकच वैशिष्ट्य असं बोलायला सांगायचं तर एक एक गाडी पद्धतशीर सुटत होती आणि खूप चांगलं नियोजन होतं. म्हणजे जोड असेल तरच गाडी सुटेल, नाहीतर गाडी बाजूला. आणि जसे तुम्ही बोलले का एक सर्जाचे फॅन आहेत, तर तुम्ही आत काय बघितला खरा? सर्जाचा फॅन असा आहे, या बैलात आता हे बैल 15 वर्ष झाली पळतोय. आता ह्याच्या जोडीचा बैल एक सुद्धा आम्हाला अड्ड्यात दिसत नाही का, कुठल्या मैदानात पळताना दिसत नाही. त्याच्यामुळे असा विषय आहे का, या बैलाचं फॅन होण्याचं कारणच हे आहे का, 15 वर्ष सतत बिंजोडमध्ये खेळतो आणि आता पण टॉपमध्येच खेळतोय. आणि एक दुसरा कारण घेण्याचं झालं ना, त्याचा गाडा मालक तसाच गाडा मालक ही आहे, बैलासारखा जिद्दी गाडा मालक. काय बोला, गाडा मालकाचा असा विषय आहे की गाडा मालक जिद्दी पण आहे आणि ते एकदम जुने जाणते चकडेश्वर आहेत. मग त्यांना माहिती आहे, या क्षेत्रात जाताना भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि आम्ही पण त्यांच्यासोबत राहून काहीतरी शिकतो या क्षेत्रातनं. कारण की बाबांचं असं असतं का, सगळी म्हणजे छोटा असो का मोठा असो, सगळे त्यांच्यासाठी समान आहेत. आणि असं कधी हे नाही का, कुठल्या मुलाला कुठल्या गोष्टीसाठी बोललेत का काय, सगळ्यांसाठी तो ते पण असंच बोलतात का, हा बैल आहे तो सगळ्या मुलांचा आहे. म्हणजे जे जेवढे त्याचे फॅन्स फॉलोअर्स आहेत त्यांचा त्यांचा बैल आहे. हे थोडे कठीण बोलतात पण बरोबर, सगळ्या बरोबर असतं. त्यांचं बोलणं असं असतं, ते तोंडावर बोलतात का, असं नाही का कुठल्या गोष्टीसाठी ते मागून दुसऱ्या मुलाला बोलतील का त्यांच्या घरातल्यांना बोलतील असा विषय नसतो. जे बोलायचं ते तोंडावर बोलतात. काय नियोजन, तुम्ही असं जसा नियोजनचा बादशाह आहेत, तर नियोजन कशा प्रकारे केला जातो? मेन नियोजनचा बादशाह आमचे शरद शेट पाटील आहेत. नियोजन तेच करतात, म्हणजे मोस्टली आम्ही असतो त्यांच्यासोबत. म्हणजे ते पण आम्हाला विचारतात प्रत्येक गोष्टीला का अशाला असं करायचं का अशाला असं करायचं का, पण नियोजन बोललं तर सगळं त्यांचं असतं, शरद शेट पाटील. सर्जाचं ना जसं वय होईत चाललं तसा पल वाढत चाललाय, काय बोलत? बघा, बैलाचं वय होत चाललं आहे पण तो जसा पळतोय तर आम्हाला असं वाटतच नाही की त्याचं वय होत चाललं आहे. कारण ते आमच्या सगळ्यांच्या म्हणजे आमच्याच नाही, भरपूर लोकांच्या मनावर असं राज्य करतात बैल. दादा, ज्याप्रमाणे तुम्ही बोलले विष्णू शेटचा सर्जा तुमच्यात पळाला, त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया असणार? आम्ही सर्जाचं तर सांगूच का, 16 वर्ष झाले अजून तो, ते म्हणतात की तो आदत आहे अजून, 16 वर्षाचा आदत वासरू म्हणून असं सांगतात. आणि आम्ही गर्वाने सांगू की विष्णू शेठ जेव्हा आम्ही त्याला विजय झाल्यावरती बघतो म्हणजे त्याच्यात, तर खूप आम्हाला म्हणजे छाती फुगून येतं त्यांना बघून, म्हणजे असं त्यांचा छंद येतो. नक्कीच, नाही सर्वात जुने गाडा मालक म्हणून जुडा गाडा. हा नक्कीच नक्कीच. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या ना. मी दीपक भाग्यवंत, माझ्या काकाचा बैल आहे सुंदर आंबेगावचा. काय नियोजन बसला आज? आजचा नियोजन पडलेवाल्यांनी केलेला, त्या दोघांना आमचा पबजीत पण पहिरा झालेला आहे आणि बच्चत पण झालेला आहे पहिरा, दोघांसोबत पहिरा झालेला आहे आणि शरद पण त्यासोबत, याच्या पुढे पण पहिरा असेल त्यांच्यासोबत. म्हणजे ज्याच्याशी शरद केला त्याच्याशी पहिरा पण करायचा, असं म्हणजे मिलूजुलून खेळायचा. कशी शर्यत झाली? काय शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली. मैदानाविषयी काय प्रतिक्रिया? मैदानात एकदम आयोजन एकदम चांगलं आहे कडाववाल्यांचं. सुंदर ना या सीझनला खूप मस्त पळालं. हो, त्याने आमचे म्हणजे पूर्ण हेच पूर्ण आमचं त्यांचं स्वप्नच पूर्ण करत घेतलं. म्हणजे जेवढ्या पण मुंबईच्या टॉपच्या गाड्या होत्या तेवढ्यांशी खेळलो आम्ही आणि गुलालच दिलाय. आता सध्या कशी गाडी पळाली आजची? काय आजची गाडी एकदम टॉप पळाली. सुट्टी पंच कोण असतात? सुट्टी पंच आमचा सागर आहे आणि बिंदास भोईर आहे, अजून आवी भोईर आहे. ड्रायव्हर? ड्रायव्हर आज बाबू ड्रायव्हर होते. नेहमी कोण असतो? नेहमी भास्कर ड्रायव्हर असतो, विशाल असतो.
आज बाबू ड्रायव्हर होते. सुंदर जाताना कसं नियोजन करता तुम्ही? नियोजन सगळं आम्ही मिळूनच करतो. संध्याकाळी सर्व बैलाजवळच जमतो, तिथंच आमचं नियोजन होतं. आज जसं बोलले तुम्ही का, आज जरी शर्यत झाली असेल तरी उद्या पैरात पडणार, त्याच्याविषयी काय बोला? हा नक्कीच, आता काकांनी पण त्यांच्याशी बोलणं केलं आपली शर्यत मैत्रीपूर्ण झाली म्हणून. फोन पण केला त्यांना, शर्यत आपण जिंकली तरी फोन पण केला त्यांना. असंच कुठेतरी होत राहिलं तर शर्यती नक्कीच नक्कीच नक्कीच. आज ना मैदानामध्ये गर्दी नव्हती पण शर्यती सर्व झाल्या. हो, व्यवस्थित झाल्या. म्हणजे कोण फाटीत पण कोण एक पण पोरगा नव्हता, आणि बैल पण या फाटी अशी होती का तिथं एक पण गाडी साईडला नव्हती जात. तुमच्या ग्रुप विषयी कुणाच्या नावाने गाडी होते काय? मितान सनील भाग्यवंत. आज काय किती वाजता निघाले? आम्ही मी साधारण 11 वाजता निघालेलो घरातून. आणि एक जो खाली प्रत्येक थोडाफार अड्ड्याला असतो का, एकदा गाडी खाली गेली तर 2-3 तासांनी खाली येते. हा, पण इथे तो थोडा कमी प्रमाण दिसला. हा, कमी प्रमाण दिसला. गाड्या लवकर चालू झालेल्या. कारण का ना, जो सुजामदादा पवार यांचं नियोजन असतं ना, तर मागे पण तसंच होतं, आताही तसंच. मागच्या वेळेला थोड्या गाड्या जास्त होत्या म्हणून थोडा ते उशीर झालेला गाड्या सुटायला, बाकी या वेळेला एकदम मस्त गाड्या पटापट सुटत होत्या. आणखी काय तुमची प्रतिक्रिया सांगाल का थोडीफार, तुमचं मत काय वैयक्तिक? प्रतिक्रिया आता काय सांगायचं, आम्हाला म्हणजे अजून इथं मुंबईमध्ये तर नाव केलंच, तसंच अजून पुढे आम्हाला घाटावरती पण नाव करायचं आहे बैलाचं. कधी नियोजन बसणार? आता लवकरच करू, लवकरच करू. नक्कीच दादा, असंच गुलाल घेत राहील अपेक्षा. धन्यवाद धन्यवाद.